नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासंबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासंबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासंबुद्धस्स सगळ्यांना वेलकम टू जातक सीरीजचं फर्स्ट मीटिंग. फर्स्ट म्हणजे इम्पॉर्टन्सची गोष्ट की मला हे सांगायचं होतं की कोणती बुक आपण रेफर करणार आहोत. तर ही टेक्स्ट बुक आहे, हे पहा, इट्स अ नाव बुद्धास टेल्स फॉर यंग अँड ओल्ड प्रिन्स गुड स्पीकर वॉल्यूम 1. तर याच्यामध्ये आपल्याला 50 जातक, जे इनिशियल 50 जातक आहे, जातक स्टोरीज, ते आपल्याला याच्यामध्ये मिळणार. तर आपण ही आपल्या टेक्स्टबुक सारखी यूज करणार आहोत. आणि हे आपल्याला भंते कुरुने गोडा पियतस नी इंटरप्रिट केली आहे स्टोरीज, आणि टॉड अँडरसननी ही सांगितली आहे. तर त्यांना खूप थँक्यू, आणि बुद्धा नेटला पण खूप थँक्यू, कारण त्यांनी हे फ्रीली अवेलेबल केलं आहे आपल्याला वाचायसाठी. तर विथ दॅट नोट, मला सगळ्यांना एकदा नमो बुद्धाय आणि जय भीम म्हणायचं आहे. आणि आपण असं चालू करूया हा जातकचा लेक्चर. तर काही आपला फर्स्ट जातक आहे डीमन्स इन द डेझर्ट. तर देर आर फ्यू थिंग्स आय वुड लाईक टू टेल यू अबाउट द बुक बिफोर वी मूव ऑन टू आवर फर्स्ट लेक्चर. सो लेट मी शेअर द डॉक्युमेंट विथ यू फर्स्ट. तर सगळ्यांना दिसत आहे हे, तर हे जस्ट अन इंट्रोडक्शन अबाउट हाऊ दिस बुक इज बेसिकली. जातक म्हणजे काय असतं, हे सगळे कन्सेप्ट थोडे इथे आपण क्लिअर करत आहोत की आपण का जातक वाचत आहोत. तर जातक म्हणजे प्रिव्हियस लाईफ स्टोरीज ऑफ बुद्धा. तर बुद्धांचा जो फायनल जन्म होता तो व्हायच्या पहिले ते बोधिसत्व होते, मराठीमध्ये बोधिसत्व. तर ते त्यांचे जे पहिलेचे जे बर्थ स्टोरीज आहे, म्हणजे जे जेव्हा ते आपले पारमी पूर्ण करत होते आणि तेव्हा त्यांनी खूप सारे बर्थ्स घेतले, कधी कधी मनुष्य म्हणून, कधी प्राणी म्हणून, तर हे वाले स्टोरीज आपण जातकमध्ये पाहतो. तर बोधिसत्व म्हणजे कोण, ते बुद्ध आहे. त्यांच्या पहिलेच्या बुद्ध बनण्याच्या पहिल्याच्या लाईफमध्ये ते जे पण जन्म घेतले त्या फॉर्म्सला, म्हणजे मनुष्याचं किंवा जनावराचं, त्या फॉर्म्सला आपण बोधिसत्व म्हणत आहे. कारण की त्यांच्यामध्ये ती गुड होलसम कुशल क्वालिटीज होती, जे त्यांनी आपल्याला या जातकच्या माध्यमाने सांगितली आहे. तर आणि अशी क्वालिटीज जी आपण आपल्या जीवनात फॉलो करायला पाहिजे, जी खूप दुर्लभ आहे आता, सहसा दिसत नाही आता मॉडर्न लाईफमध्ये, पण ही फॉलो करायला पाहिजे आणि ही डेव्हलप करायला पाहिजे. तर हिअर दिस इज अन एक्सेप्ट टेकन फ्रॉम द टेक्स्ट बुक आय हॅव रेफर्ड टू, लाईक आय हॅव शोड यू
about Buddha's tales for young and old. So this excerpt from the introduction section, एक भाग इंट्रोडक्शन सेक्शनचा आपल्या टेक्स्टबुक बदला तिथे आहे की द मेजर पर्पज ऑफ दीज स्टोरीज इज टू डेव्हलप द मॉरल अँड एथिकल व्हॅल्यूज ऑफ द तर मेन इंटेन्शन आहे या स्टोरीजला बुद्धांनी जेव्हा हे सांगितली आणि जेव्हा लोक ऐकतात त्यांना तर यांचा मेन उद्देश आहे की हे आपले मॉरल्स आणि आपल्या एथिकल व्हॅल्यूजला डेव्हलप करतात आणि हे सगळे जे व्हॅल्यूज आहे हे आपल्याला खूप जे ह्युमन सिव्हिलायझेशन जी अशी बनली आहे एवढे व्हॅल्यूज छान व्हॅल्यूज घेऊन तर खूप डेडिकेशननी आणि खूप एफर्ट्सनी हे सगळे व्हॅल्यूज त्यांनी जमा केले आहे जसे की फॉर एक्झाम्पल दान करणं बुद्ध धम्म संघ यांना दान करणं ही छान क्वालिटी आहे सील फॉलो करणं म्हणजे मॉरल व्हॅल्यूज फॉलो करणं जे पंचशील आहे ना आपले प्राणी हत्या नाही करणं अदिन्न दाना नाही करणं म्हणजे दुसऱ्यांची वस्तू नाही घेणं आणि असे अजून तीन म्हणजे पंचशील हे मॉरल्समध्ये येतात तर हे सगळे जे आपण ह्युमन सिव्हिलायझेशननी जे जमा केले आहे तर हे खूप एफर्टनी आणि खूप खूप परिश्रमानी आणि खूप डेडिकेशननी केले आहे हे सगळे इंटेलेक्च्युअल स्किल्स जे आपण आपण काय आपल्याला सांगितलं आपण किती लवकर शिकतो तर हे सगळे इंटेलेक्च्युअल स्किल्स झाले आपल्याला आपण अभ्यासामध्ये छान करतो तर हे सगळे इंटेलेक्च्युअल स्किल्स झाले तर हे सगळे खूप परिश्रमाने डेव्हलप केले आहे तर आपल्याला हे सगळे क्वालिटीज हे सगळे कुशल क्वालिटीज आपल्याला हे जमा करून ठेवायचे आहे कशाला की फ्युचरमध्ये आणि आता पण सुद्धा हे वर्ल्ड असंच हॅपी राहील जसं आहे ऑलरेडी खुश राहील आणि पीसफुल राहील शांत राहील तर that is the main purpose. So I'll just read through this. Deep and immeasurable dedication and effort have been required to develop human physical and intellectual skills. We need to preserve these qualities for the future peace and happiness of the world. तर हे एक एक शॉर्ट मध्ये मी इथे लिहिली आहे की आपण का जातक शिकत आहोत पहिलं आहे पॉइंट की इंटरनल मॉरल कोड and for which develops our like which is instrumental in developing our morals the moral sati jasa apan pehle discuss kele dusra ki aplyala clearly samajte ki chhan kay ani kay chhan nahi mhanje wholesome kiwa kusal kay ani akusal kay ta aplyala he jatak आपण जेव्हा रीड करू एक एक जातकामध्ये आपल्याला समजते की कसं राहायला पाहिजे जीवनात आणि कसं नाही राहायला पाहिजे तर हे आपल्याला क्लिअर डिस्टिंक्शन भेटते हेल्प्स अस इन टेकिंग द राईट डिसिजन इन लाईफ आपल्याला जीवनात एक जेव्हा पण आपल्याला काही डिफिकल्टीज येते की काही असं समजत नाही आपल्याला काय करायचं कधी कधी होते ना की अच्छा हे अभ्यासाचं आहे आणि मला नाही समजत आहे हे काय तर काय करायचं तर राईट डिसिजन काय राहणार राईट डिसिजन राहणार की तुम्ही आपल्या टीचरकडे जाणार आणि तिला विचारणार की टीचर मला हे समजलं नाही तर प्लीज मला समजता का परत एकदा तर हे छोटी गोष्ट झाली पण असे अजून पण गोष्ट राहतात आणि ते हे आपण जातक कथामधून शिकणार की राईट डिसिजन्स काय असतात आणि कसं विचार करायला पाहिजे आपल्या लाईफमध्ये तर हे आपल्या फ्युचरसाठी खूप हेल्पफुल राहणार आहे हे अजून एक एक्सेप्ट आहे आपल्या टेक्स्टबुक मधून तर हे स्टोरी टेलर म्हणजे आपले व्हेनरेबल आपले भंते ज्यांनी हे बुक इंटरप्रिट केली आहे ज्यांनी लिहिलं आहे ते रीडर्सला सांगू इच्छितात वेन यू रीड अ लिसन टू दीज व्हेरी ओल्ड स्टोरीज If you wonder how much is really true,
the Buddha gave some advice that might help. He said that when you listen to what a monk says, you should test the meaning, weigh or consider it, and depend on your own insights to know the truth of it. Then follow and practice what you know to be true. The हे म्हणत आहे की हे खूप जुने स्टोरीज आहे आणि तुम्ही कधी विचार करणार हे खरंच खरं होते का हे थोडे जुने आहे आपल्याला आता ऐकायला आपल्याला ऐकायला भेटत आहे. तर बुद्धा आपल्याला छान ऍडवाइस दिली आहे, छान छान सांगितलं आहे याच्याबद्दल की जेव्हा तुम्ही हे स्टोरीज ऐकतात कोणत्या भिक्खूकडून किंवा कोणाकडून पण, तर तुम्ही स्वतःसाठी स्वतः विचार करा वाईजली, स्वतः त्याचं मीनिंग पडताळून पहा आणि त्या हिशोबाने तुम्ही त्याला कन्सिडर करा. तुमच्या स्वतःला काय वाटते ते ऐकून, तुम्हाला काय खरं वाटतं त्याच्याबद्दल, ते तुम्ही आपल्या आपल्या आचरणामध्ये आणा. तर तसे तुम्ही त्याला कन्सिडर करा, देन फॉलो अँड प्रॅक्टिस व्हॉट यू नो टू बी ट्रू. तेव्हा तुम्ही जे ट्रू आहे, तुम्हाला जे आतमधून ट्रू वाटते, तुम्हाला जे आतमधून ट्रू वाटते त्याला तुम्ही तसं प्रॅक्टिस करा. सो नाव वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द फर्स्ट जातक. त्याच्या पहिले एकदा बुद्धांना आपण आठवण करूया. लेट अस प्रेज द एक्झॉल्टेड वर्दी फुल्ली सेल्फ एनलाइटन्ड वन अँड फॉलो द ट्रूथ. तर नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुधस्स. ओके, आय एम गोइंग टू शेअर अनदर डॉक्युमेंट नाव which is our book. Okay, so that is our first chapter, Demons in the Desert. Ani ha kay shikonara aplyala ki aplyala vichar kasa karaycha aahe, mhanje proper sahi soch kaisa karna. To before that हे आपल्याला जातक त्रिपिटकामध्येच भेटतात. तर कसं आहे त्यांचं लोकेशन त्रिपिटकामध्ये, आपल्याला हे कुठे सापडणार हे? तर फॉर दॅट त्रिपिटक म्हणजे आपले जे पण आपले आपल्या बुद्धांनी सांगितलं आहे हे सगळं लिहिणं गेलं आलं आहे बुक्स मध्ये. तर ते बुक्स म्हणजे त्रिपिटक. त्रिपिटक च मीनिंग आहे ती म्हणजे थ्री आणि पिटक म्हणजे बास्केट्स. तर असे तीन बास्केट्स आहेत. कोणते तीन बास्केट? विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक. त्याच्यामध्ये त्रिपिटक मध्ये आपल्याला सुत्त पिटक मध्ये सुत्तपीठक मध्ये अजून पाच बुक्स आहेत. त्याच्यामधली एक बुक आहे खुद्दक निकाय आणि त्याच्यामध्ये जातक पाळी पठमो भागो हे वॉल्युम आहे बेसिकली. भागो म्हणजे वॉल्युम, तर पठमो म्हणजे फर्स्ट वॉल्युम जातक पाळीचा. त्याच्यामध्ये आपल्याला हा चॅप्टर दिसतो एक निपातो. एक म्हणजे फर्स्ट, निपातो इज चॅप्टर. अपर्णक वग्गो, अपर्णक वग्गो म्हणजे वग्गो इज ग्रुप आणि अपर्णक वग्गो मध्ये अपर्णक जातक. तर डीमन्स इन द डेझर्ट ह्या जातकच पाली नाव आहे अपर्णक जातक. ओके, अपर्णक जातक मध्ये आपल्याला गाथा मिळतात, वर्सेस मिळतात. दोन वळी राहतात ते, त्याच्यामध्ये पूर्ण सार राहते स्टोरीच.
पण ऍक्च्युअल बॅकग्राऊंड स्टोरी काय आहे त्याच्या गाथाच्या मागची, तर ती आपल्याला भेटते अपर्णक जातक वर्णना. वर्णना म्हणजे वर्णन, सोपी मराठी भाषेत म्हटलं तर वर्णन. तर याच्यामध्ये आपल्याला पूर्ण बॅकग्राऊंड स्टोरी भेटते की हे दोन वळीच्या मागचं ऍक्च्युअल स्टोरी काय आहे. तर आपल्याला जातक चा अभ्यास करायचा आहे फर्स्ट लेसनचा, तर आपण ऍक्च्युअली स्टोरी बघून चालू करू, कारण दॅट विल गिव्ह अस मोर डिटेल्ड अंडरस्टँडिंग. सो अपर्णक, अपर्णक मीन्स ट्रू, फॉल्टलेस, म्हणजे जे खरं आहे आणि त्याच्यामध्ये काही खोट नाही आहे. आपल्याला हे जे पाठ आहे हे आपल्या टेक्स्टबुक मध्ये नाही आहे, पण हे आपल्याला अट्टकथामध्ये माहीत पडते की ही जातक कोणी दिली, केव्हा दिली, कोणाला दिली, कुठे दिली, बिकॉज दीज आर इम्पॉर्टंट थिंग्स दॅट वी शुड नो अबाउट एनी जातक कथा. सो फॉर अपर्णक जातक, वॉट वॉज द हू गेव इट फर्स्ट ऑफ ऑल, इट वॉज बुद्ध हू टॉट दिस, और हू ही देसना दिली बुद्धांनी. कोणत्या जागेमध्ये दिली? सावथी जेतवन विहार. तर श्रावस्ती आपल्याला माहित आहे, तर ही जागा आहे श्रावस्ती, प्रेझेंट श्रावस्ती चा जेतवन विहार. तर हे त्या काळामध्ये बुद्धांनी सावथी जेतवन विहार मध्ये ही देसना सांगितली आहे. इट वॉज प्रीच टू अनाथ पिंडिक अँड हिज 500 फ्रेंड्स हु आर फॉलोअर्स ऑफ अदर स्कूल्स. आणि टाइम आहे जेव्हा हे अनाथ पिंडिक आणि त्याचे 500 मित्र विजिट करतात बुद्धांना इथे सावथी जेतवन विहार मध्ये. सो नाव ओके, तर आता आपण स्टोरी चालू करूया. डेमन्स इन द डेझर्ट, द करेक्ट वे ऑफ थिंकिंग. Once upon a time, there were two merchants who were friends. Both of them were getting ready for business trips to sell their merchandise. So they had to decide whether to travel together. They agreed that since each had about 500 carts and they were going to the same place along the same road, it would be too crowded to go at the same time. One decided that it would be much better to go first. He thought the road will not be rutted by the carts. The bullocks will be able to choose the best of all the grass. We will find the best fruits and vegetables to eat. My people will appreciate my leadership, and in the end, I will be able to bargain for the best prices. The other merchant considered carefully and realized there were advantages to going second. He thought, my friend's cart will level the ground, so we won't have to do any road work. His bullocks will eat the old rough grass and new tender shoots will spring up for mine to eat. In the same way, they will pick the old fruits and vegetables and fresh ones will grow for us to enjoy. I won't have to waste much time bargaining when I can take the price already set and make my profit. So he agreed to let his friend go first. This friend was sure he'd fooled him and gotten the best of him. So he set out first on the journey. तर काय माहित पडते आपल्याला इथे की दोन मर्चंट्स होते. मर्चंट्स म्हणजे व्यापारी लोक, ज्याला वाणिज्य म्हणतात पालीमध्ये. तर ते दोन मर्चंट्स बिझनेस ट्रिप साठी रेडी होत होते, म्हणजे त्यांना आपले जे पण त्यांचे सामान आहे, त्यांचे गुड्स आहे, ते त्यांना दुसऱ्या गावी जाऊन विकायचं होतं. तर ते विचार करत होते सोबत जायचं की वेगळं वेगळं जायचं. तर त्यांनी हे विचार केला, दोघांकडे 500 कार्ट्स होते. कार्ट्स म्हणजे बैलगाडी किंवा घोडागाडी जे पण आहे, तर 500 होते. तर आणि ते एकच जागे जाणार होते, तर खूप जास्त लोक होणार, खूप क्राउडेड होणार, खूप किचकट होऊन जाणार. म्हणून
ते लोक विचार केले की एक सोबत नाही जाऊ आपण वेगळे वेगळे जाऊ. तसं पण रस्ता ऑलमोस्ट सेम राहणार होता. तर एक म्हणतो, एक विचार करतो असा की मी पहिले जातो का, तर हे इथे दिलंय का. रोड 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 खराब नाही राहणार, सापट राहणार, प्लेन राहणार, त्यामुळे कार्ड्स छान चालणार. आणि त्यांचे जे बुलक्स होते, म्हणजे आपल्याला माहित पडतं की बुलक कार्ड्स होते हे, तर ते जनावर बुलक्स होते. आणि ते त्यांना छान छान ग्रास भेटेल, आणि छान फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स भेटणार जाताना, नवीनवाले फ्रेश. तर आणि त्यांचा जो तो जो कारवा आहे, त्यांचे ते अप्रिशिएट करणार, म्हणजे मानणार या मर्चंटच्या लीडरशिपला की आपण सगळ्यात छान बार्गेन प्राइस सेट करून ते सगळ्या गुड्सचं. म्हणून तो विचार करतो की हा मी पहिले जाईल करून. दुसरा मर्चंट तो अजून विचार करतो आणि तो म्हणतो आता काय काय छान काय होणार मी सेकंड गेलं तर. आणि त्याचे थॉट्स हे आपल्याला इथे माहित पडतात. तर तो म्हणतो आता माझा फ्रेंड जेव्हा पहिले जाणार तर त्याचे कार्ड्स ऑलरेडी रस्ता पेव्ह करून देणार, म्हणजे याच रस्त्याने जावं लागणार याला. आणि याला जास्त विचार नाही करावा लागेल की कोणता रस्ता घ्यायचा, करेक्ट रस्ता कोणता आहे, कारण त्याच्या मित्रांनी ऑलरेडी त्या रस्त्याने तू गेला आहे, तर त्याला फक्त फॉलो करायचा आहे. जो पहिला मित्र आहे त्याचे बुलक्स सगळं जुनं जे कडक झालेलं घास आहे ते खाऊन टाकणार. आणि जेव्हा हा जाणार काही महिन्यानंतर तर त्याला त्याच्या बुलक्सला त्याच्या जनावरांना छान नवीन फ्रेश जे आलेले घास आहे ते सगळे खायला भेटणार. आणि तसंच फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स बद्दल की ते लोक जुने वाले खाऊन घेणार आणि यांच्यासाठी नवीन येणार. तर अजून त्याला जे बार्गेन प्राइस राहतो मंडी बदला, तर ते त्याला सेट करायचं काही विचार नाही करावा लागेल. आणि त्याला फक्त जे ऑलरेडी प्राइस त्याच्या फ्रेंडनी सेट केलाय त्या प्राइस वरती तो विकून टाकेल, तर त्याला जास्त हॅसल्स नाही होणार आणि तसा तो प्रॉफिट पण करून गेला. आणि त्या हिशोबाने त्या दोघांनी अग्री केलं की पहिला मर्चंट पहिले जाईल आणि हा दुसरा वाला नंतर जाईल. तर पहिला मर्चंटला वाटलं की अरे मी तर खूप छान डिसिजन केला आहे, तर म्हणजे खूप खुश होता तो. आणि तसा तो निघाला आपल्या जर्नीवरती. सो द मर्चंट हू वेंट फर्स्ट हॅड अ ट्रबलसम टाइम ऑफ इट. दे केम टू अ विल्डरनेस कॉल्ड द वॉटरलेस डेझर्ट, which the local people said was haunted by demons. When the caravan reached the middle of it, they met a large group coming from the opposite direction. They had cards that were mud smeared and dripping with water. They had lotuses and water lilies in their hands and in the cards. The headman, who had a know-it-all attitude, said to the merchant, "Why are you carrying these heavy loads of water? In a short time, you will reach the oasis on the horizon with plenty of water dates to eat. Your bullocks are tired. Your bullocks are tired from pulling those heavy carts filled with extra water. So throw away the water and be kind to your overworked animals." तो यहाँ पे हमें दिखता है कि मर्चेंट ने अपनी जर्नी चालू की और उसको थोड़ी स्टार्टिंग में तकलीफ हो गई, क्योंकि
एक एक वेस्टलैंड जैसा था जहाँ पे ह्यूमन इनहेबिट नहीं करते थे वो जगह, यानी ह्यूमंस नहीं रहते थे ना, वहाँ पे कुछ क्रॉप्स कल्टिवेट होते थे, म्हणजे काय उपजाऊन होतं आणि लोक पण नाही राहायचे, तर त्याला विल्डनेस म्हटलं आहे. तर त्याला त्यांचं नाव त्यांनी दिलं होतं वॉटरलेस डेझर्ट, कारण तिथे पाणी नव्हतं. तर या डेझर्ट बद्दल लोकल लोक सांगायचे की ते तिथे तिथे डिमन्स आहे, म्हणजे राक्षस आहे, यक्ष आहे मराठीमध्ये, किंवा यक्ष वर्ड पालीमध्ये म्हणू शकतात. तर असे अमनुष्य लोक आहे, थोडे सुपरनॅचरल लोक आहे, पण राक्षस टाईपचे आहे. तर त्या जागेमध्ये हे लोक होते डिमन्स. आणि जेव्हा तो पहिल्या मर्चंटचा जो कॅरवान होता तो मधोमधी पोहोचला त्या डेझर्टच्या, तेव्हा त्यांना एक खूप मोठा ग्रुप त्यांच्या ऑपोजिट डिरेक्शन बदलून त्यांच्याकडे येत होता. तर त्या ग्रुप कडे म्हणजे त्या ग्रुप मध्ये खूप सारे कार्ड्स होते आणि त्यांचे चक्के, त्या चक्क्यांना ओली माती लागली होती. तर ओली माती म्हणजे की ते अशा जागेतून आले जिथे जमिनीवरती पाणी पडलं होतं, म्हणजे पावसाच्या जागेतून आले, म्हणून त्याच्या चक्क्याला ओली माती लागली होती. आणि ते स्वतः सुद्धा त्यांचे कपडे आणि ते पाण्याचे थेंब त्याच्यातून पडत होते, म्हणजे वॉटर वॉज ड्रिपिंग फ्रॉम देअर क्लोथ्स. तर त्यांच्याकडे लोटसेस, वॉटर लिलीज होते, जे ऍक्च्युली हे फ्लावर्स, हे फुलं पाण्यातले फुलं आहे, स्पेसिफिकली पाण्यातले. तर एवढ्या मोठ्या डेझर्ट मध्ये जिथे पाणी नाही आहे, त्याला वॉटरलेस डेझर्ट म्हटलंय, पण त्यांच्याकडे हे सगळं पाण्यासारखं, पाण्याचे फुलं आणि त्यांचे कार्ड्सचे चाक असे मडी वगैरे कसे होते, है ना. तर त्यांचा जो दुसरा ऑपोजिट ग्रुप होता त्यांचा, ज्यांच्याकडे हे सगळं वॉटर लिलीज वगैरे होते, तर तो खूप, त्यांचा जो हेड होता त्यांनी म्हटलं की पहिल्या मर्चंटला की तुम्ही एवढं वजनी वस्तू का कॅरी करत आहे, एवढं सारं पाणी, एवढं सारं जेवण खावण, जेव्हा की जवळच एक ओएसिस आहे. ओएसिस म्हणजे डेझर्ट मध्ये छोटासा पाण्याचा पॉन्ड किंवा असं तलावासारखं राहते, छोटस, खूप खूप कमी पाणी राहते त्याच्यामध्ये, पण जेवढं पाणी राहते डेझर्ट मध्ये ते ओएसिस मध्येच भेटते, तर त्याला ओएसिस म्हटलं आहे. तर जवळच तिथे ओएसिस आहे आणि तिथे खूप सारं पाणी आहे, फ्रेश पाणी आणि खूप सारं जेवण खावण आहे. तर तुम्ही असं का नाही करत, त्या पहिल्या मर्चंटला म्हणतो तो दुसऱ्या ग्रुपचा हेड, की तुम्ही हे सगळं जे जेवण खावण आणि पाणी घेऊन चालले त्याला फेकून द्या, तुमच्या जनावर पण एवढे थकले असणार एवढं सगळं लोड कॅरी करून, तर त्यांना पण थोडं हलकं होऊन जाईल आणि ते पण म्हणजे इझिली चालू शकणार, तर तुम्ही फेकून द्या ते सगळं, तुम्हाला तर भेटतच आहे पुढे. नाव इवन दो द लोकल पीपल हॅड वॉर्न देम, द मर्चंट डिड नॉट रिअलाइज दॅट दीज वर नॉट रिअल पीपल बट डीमन्स इन डिसगाईज. दे वर इवन इन डेंजर ऑफ बीइंग ईटन अप बाय देम. Being confident that they were helpful people, he followed their advice and had all his water emptied onto the ground. तर त्यांनी काय केलं, फर्स्ट मर्चंटनी जेव्हा की त्याला तिथल्या लोकल लोकांनी सांगितलं होतं की इथे हे जागा काही बरोबर नाही आहे, इथे राक्षस वगैरे भेटू शकतात, आणि हे जाणून सुद्धा त्यावेळेस त्यांनी विचार केलं, त्यांनी एकदम विश्वास दाखवला त्या लोकांवरती की हो, बरोबरच म्हणत आहे, जवळ पाणी भेटत आहे, तर मग एवढं सारं वजन का कॅरी करायचं आमच्या जनावरांनी आणि आम्ही लोकांनी. तर त्यांनी काय केलं, त्याला समजलं नाही की हे राक्षस होते, भेस बदलून आलेले राक्षस, आणि त्यांनी खूप विश्वास दाखवलं की हे बरोबर लोक आहे, आणि त्यांनी ऑर्डर दिला की आपलं सगळं पाणी फेकून द्या रस्त्यावरती, आपल्याला पाणी भेटणार आहे पुढे. जेव्हा की हे पण भीती होती की ते एवढे
खूंखार राक्षस थे कि वो इंसान को भी खा सकते थे, लेकिन उसने वो सब सोचा नहीं। As they continued on their way, they found no oasis or any water at all. Some realized they'd been fooled by beings that might have been demons and started to grumble and accuse the merchant. At the end of the day, all the people were tired out. The bullocks were too weak from lack of water to pull their heavy carts. All the people and animals lay down in a haphazard manner and fell into a deep sleep. Lo and behold, during the night, the demons came in their true frightening forms and gobbled up all of the weak, defenseless beings. When they were done, there were only bones lying scattered around. Not one human or animal was left alive. फिर क्या होता है, जैसे वो कैरवा, पहला मर्चेंट और उसका कैरवा आगे बढ़ते हैं, उनको दिखता है कि अरे कहीं पे भी ओएसिस नहीं है, पानी तो है ही नहीं। तो फिर उनको समझ में आता है कुछ लोगों को कि शायद से वो लोग राक्षस थे और उन्होंने अपने को उल्लू बनाया है। और फिर उनको गुस्से के मारे या फिर वो सब वो ब्लेम करने लग जाते हैं वो फर्स्ट मर्चेंट को कि इसने क्यों बोला पानी फेंकने को। जैसे दिन खत्म होता है वो सब थक जाते हैं और उनके जो जानवर उनके साथ रहते, जो जो एनिमल्स उनके साथ रहते हैं, बुलक्स और वो खुद भी, वो बहुत थक जाते हैं इतना कार्ट्स वगैरह कैरी करते हुए। और फिर वो वैसे ही वहां पे गिर के एकदम डीप स्लीप में, कड़ी नींद में चले जाते हैं। तो रात को फिर वो राक्षस आते हैं अपने डरावने खूंखार रूप में और वो सब जितने भी वहां पे लोग रहते हैं, लोग और जानवर, उन सबको खा जाते, निगल जाते हैं। और वो तो क्योंकि थके होते हैं, वो कुछ फाइट नहीं कर सकते, कुछ नहीं। और वैसे ही वो पूरा कारवान और फर्स्ट मर्चेंट उनका डेथ हो जाता है बेसिकली। तो वहां पे फिर सिर्फ हड्डियां बाकी रहती है आजू बाजू में, ऐसी पड़ी हुई, एक भी इंसान और जानवर जिंदा नहीं रहते। देन मूविंग अहेड, आफ्टर सेवरल मंथ्स द सेकेंड मर्चेंट बिगैन हिज जर्नी अलोंग द सेम वे। व्हेन ही अराइव्ड एट द विल्डरनेस, ही असेंबल्ड ऑल हिज पीपल एंड एडवाइज देम, दिस इज कॉल्ड द वाटरलेस डेजर्ट and I have heard that it is haunted by demons and ghosts. Therefore, we should be very careful, since there may be poison plants and foul water. Don't drink any local water without asking me. In this way, they started into the desert. After getting about halfway through, in the same way as with the first caravan, they were met by the water-soaked demons in disguise. तो अभी ऐसे ही सेकेंड मर्चेंट ने अपना जर्नी चालू किया। तो अभी उसने कुछ 2-3 महीने बाद या काफी महीने बाद उसने अपना जर्नी चालू किया। और जर्नी चालू जैसे वो वेस्ट लैंड वाला जो एरिया था जहाँ पे वाटरलेस डेजर्ट जिसको बोला गया है, जैसे वहां पहुंचा वैसे उसने अपने जो साथी थे उसके, जो 500 कार्ट वाले जो लोग थे, सबको उसने जमा किया। और ये बहुत अच्छी लीडरशिप स्किल यहाँ पे दिखती है कि उसने जमा करके उनको बोला कि देखो, मैंने सुना है कि ये वाटरलेस डेजर्ट है, यानी ये बिन पानी का रेगिस्तान है। और मैंने बहुत सुना है यहाँ के लोगों से कि यहाँ पे राक्षस होते हैं, तो इसलिए हमको सावधानी बरतनी चाहिए कि यहाँ पे विषधारी प्लांट्स, यानी विषधारी झाड़, फूल, पेड़ पौधे और विषधारी पानी भी हो सकता है। तो इसलिए तुम जो भी पानी आजू बाजू में दिखा उसे बिल्कुल मत पीना बिना मुझे पूछे। तो उसने एक बहुत अच्छा इंस्ट्रक्शन स्टार्टिंग में ही दे दिया अपने लोगों को। तो ये एक वाइज वाइज वे ऑफ थिंकिंग होता है। और उसने अपने लोगों को कैसा कॉन्फिडेंस में लिया, कैसा विश्वास में लिया अपने 500 लोगों को, यानी 500 जो लोग जा रहे थे उसके साथ। तो आफ्टर और फिर थोड़ा
वापस वो वॉटरलेस डेजर्ट का एकदम मिडिल में पहुंचे वो लोग, और वापस सेम चीज हुआ जो फर्स्ट मर्चेंट के साथ हुआ. उसको वो पूरा जो ग्रुप था, बड़ा सा ग्रुप, ऑपोजिट डायरेक्शन से डीमंस का आता हुआ दिखा, राक्षस लोगों का. और वापस वो लोग पानी में सोक किए हुए, उनके कार्ट्स के जो व्हील्स थे उसमें गीली मिट्टी लगी हुई, जैसे कि पानी वाली जगह से आ रहे हो. सो दे टोल्ड देम द ओएसिस वाज नियर एंड दे शुड थ्रो अवे देयर वाटर, बट द वाइज मर्चेंट सॉ थ्रू देम राइट अवे. ही न्यू इट डिडंट मेक एनी सेंस टू हैव एन ओएसिस इन प्लेस कॉल्ड वाटरलेस डेजर्ट. And besides, these people had bulging red eyes and an aggressive and pushy attitude. So he suspected they might be demons. He told them to leave them alone, saying, "We are businessmen who don't throw away good water before we know where the next is coming from." So, यहाँ पे भी वो demons ने same बोला कि यहाँ तो तुमको आगे पानी मिलने वाला है, तो तुमको जो भी तुम कैरी कर रहे हो, ये पानी और खाने पीने की चीजें, ये फेंक दो, वजनी हो जाएगी तुम्हारी कार्ट्स, और तुम लोग को इतना वजन कैरी करना पड़ेगा, तो ये लोग ये फेंक दो, पास में पानी मिल ही रहा है. तो लेकिन ये टाइम पे जो सेकंड मर्चेंट है वो सोचता है कि ये तो कुछ ठीक बात नहीं लग रही है, लोग इसको बिन पानी का रेगिस्तान बोलते हैं, और ये लोग बोल रहे हैं कि यहाँ पे नजदीक में ही पानी है, तो ऐसे कैसे. ऊपर से ये मर्चेंट ऑब्जर्व करता है, अभी ये चीज वापस वो एनालाइज कर रहा है. ये वाला पार्ट यहाँ पे उसका एनालिसिस दिखता है हमें कि सेकेंड मर्चेंट सोचता कैसा है. तो उसने सोचा कि ये लोगों की आंखें ऐसी लाल और ऐसी बाहर निकली हुई है, यानी ऐसे डरावने क्यों दिख रहे हैं ये लोग, और इनका ऐसा एटीट्यूड क्यों है, यानी ऐसी धारणा क्यों है कि जबरदस्ती कर रहे हैं ये लोग पानी फेंकने को. हम अपनी इच्छा से फेंकेंगे, पानी फेंकना है तो जबरदस्ती क्यों है ना. सो इसलिए वो सोचता है कि हो सकता है कि ये लोग राक्षस है जो भेष बदल के आए हैं. तो वो क्या कहता है, बहुत स्किलफुली वो ये कहता है, बहुत यानी ये बात करने का उसका तरीका बताया है. उसने बोला कि हम लोग तो व्यापारी लोग है, यानी प्रॉफिट, पैसा कमाने वाले लोग है, तो हम अच्छा पानी फेंक नहीं सकते जब तक कि हम देख नहीं लेते खुद के आंखों से कि हाँ यहाँ पे पानी है, हमको पानी दिख गया, तब तक कि हम फेंकेंगे क्यों अच्छा पानी, है ना. तो बहुत स्किलफुली उसने आंसर किया. देन सीइंग दैट हिज ओन पीपल हैड डाउट्स, द मर्चेंट सेड टू देम, डोंट बिलीव दीज पीपल हु मे बी डीमंस until we actually find water. The oasis they point to may be just an illusion or a mirage. Have you ever heard of water in this waterless desert? Do you feel any rain wind or see any storm clouds? They all said no. And he continued, if we believe these strangers and throw away our water, then later we may not have any to drink or cook with. Then we will be weak and thirsty. It would be easy for demons to come and rob us or even eat us up. Therefore, until we really find water, do not waste even a drop. तो वापस यहाँ पे उसने सिर्फ खुद का एनालिसिस नहीं किया, लेकिन जो लोग उसके साथ थे, जो 500 लोग उसके साथ थे, उन सबको उसने कॉन्फिडेंस में लिया, क्योंकि उसने देखा कि शायद कुछ लोगों के मन में थोड़ी शंका आई है कि हमारे मर्चेंट ने जो हमें हेड कर रहा है उसने ऐसा डिसीजन क्यों लिया, इतना वजन फिर भी हम कैरी कर रहे हैं. तो इसलिए उसने उसको भास हो गया, उसने जान लिया कि उसके लोग ऐसा सोच रहे हैं, और इसलिए उसने उनको बोला कॉन्फिडेंस में लेते हुए कि इन लोगों का विश्वास मत करो, क्योंकि ये राक्षस भी हो सकते हैं. जब तक कि हमको पानी नहीं दिखता, हमें पानी नहीं फेंकना चाहिए. वो ओएसिस जो बात कर रहे हैं वो एक एक भास भी हो सकता है, या एक मिराज भी हो सकता है, जो दूर हमें दिखता है कि गर्मी के वजह से कि शायद पानी है वहां पे, तो ये भास भी हो सकता है. क्या तुमने कभी जो रेगिस्तान है जहाँ पे पानी नहीं है,
वहां पे तुमने कभी सुना है कि पानी है वहां पे? इट डजंट मेक सेंस, राइट? या फिर तुमने जब जब अभी भी अपने को पता है कि जैसे बारिश होती है, थोड़ी दूरी पर बारिश होती है, तो अपन फील कर सकते हैं कि अपने को ठंडी हवा मिल रही है, थोड़ी अपने तरफ वो डायरेक्शन में आती है, तो रेन विंड। या फिर नजदीक में बारिश हो रही है, तो अपन दूर से देख सकते हैं कि वहां पे काले क्लाउड्स है, क्योंकि बहुत बारिश हो रही है, क्योंकि वो लोग तो बहुत भीगे हुए थे ना, वो राक्षस लोग बहुत ज्यादा भीगे हुए थे, तो नजदीक पास ही होनी चाहिए फिर तो बारिश, और ऐसे काले क्लाउड्स दिखने चाहिए। तो वो पूछते हैं कि तुम लोगों को दिख रहे हैं क्या ऐसे काले क्लाउड्स या फिर ऐसी रेन विंड? तो वो सब कहते हैं कि नहीं दिख रहे हैं। तो फिर अगर हम ये जो जो गैर लोग आए हैं इतने सारे और हमको बोल रहे पानी फेंकने को, अगर हम इनका, ये स्ट्रेंजर लोगों का बात सुन ले और ये पानी फेंक दे, तो फिर बाद में हम क्या पिएंगे और किस किस यानी किस पानी से खाना बनाएंगे, है ना? और फिर बाद में एक टाइम आएगा कि हम बहुत कमजोर हो जाएंगे और बहुत बहुत प्यासे रहेंगे, और फिर तो बहुत इजी हो जाएगा राक्षस लोगों को अपने पे हमला करने को, हमको हमको लूट लेने को और हमको खा लेने को। तो जब तक कि हमको पानी नहीं दिखता, हम एक एक बूंद पानी का भी नहीं फेंकेंगे और वेस्ट नहीं करेंगे। तो ये वो ऐसे कॉन्फिडेंस में लेता है अपने जो उसके साथीदार रहते हैं, जो सब उसके साथ जाते रहते हैं, उसके कारवान के लोग, उनको। सो देन मूविंग अहेड, द कारवान कंटिन्यूड ऑन इट्स वे एंड दैट इवनिंग रीच द प्लेस वेयर द फर्स्ट कारवान्स पीपल एंड बुलक्स हैड बीन किल्ड एंड ईटन अप बाय द डीमंस। दे फाउंड द कार्ट्स एंड ह्यूमन एंड एनिमल बोन्स लाइंग ऑल अराउंड। They recognize that the fully loaded carts and the scattered bones belong to the former caravan. The wise merchant told certain people to stand, watch around the camp during the night. The next morning, the people ate breakfast and fed their bullocks well. They added to their goods the most valuable things left from the first caravan. So they finished their journey very successfully and returned home safely, so that they can, so that they and their families could enjoy their profits. तो यहाँ पे लास्ट पैरा में हमें पता चलता है कि इस तरह से सेकेंड मर्चेंट अपने कारवां के साथ में वो जगह पे पहुंचा आगे जाके उस इवनिंग को, जहाँ पे फर्स्ट मर्चेंट और उसका कारवां रात भर रुके थे। तो वहां पे पहुंचने के बाद वो लोग रुके थे और रात को उन लोगों को डीमंस ने हमला करके उनको निगल लिया था। तो ये लोग सेकंड मर्चेंट और सकारवा वो जगह पे पहुंचते और वहां पे दे फाइंड आउट कि वहां पे सब हड्डियां पड़ी है, और फिर उनको पता चलता है कि ओ, ये तो फर्स्ट मर्चेंट और उसके कारवा का के लोगों का है। तो उसको समझ जाता है कि ओके, मतलब डीमंस का ही ये काम है, तो वी हैव टू बी अलर्ट अभी। तो वो सेकंड मर्चेंट और उसके पूरा कारवां वो जगह पे ही हॉल्ट करते हैं, लेकिन वो जो वाइस मर्चेंट रहता है वो कुछ लोगों को, उसके कारवां के कुछ लोगों को बोलता है कि वहाँ जो उनका कैंपिंग साइट रहता है जहाँ रुकते हैं, उसके थोड़ा इर्द गिर्द खड़े रहने को, आजू बाजू खड़े रह के वो रात भर वहां पे वॉच रखते हैं आजू बाजू में, जस्ट टू बी अलर्ट कि कुछ बाहर में दुर्घटना का से कुछ साइंस नहीं आ रहे, तो जस्ट वॉच रखने को बोलते हैं। तो यहाँ पर भी पता चलता है कि वो सेकेंड मर्चेंट कैसा सोचता है एक बार पता चलने के बाद कि हाँ, ये जगह में हम रुक रहे हैं और ये जगह खतरे से खाली नहीं है, तो वहां पे वो कितना अलर्टनेस, कितना अटेंटिवनेस दिखाता है और वो कैसे एक्शंस लेता है उसके लिए। फिर वो लोग रात भर निगरानी करते हैं वो कैंपिंग साइट का, और फिर दूसरे दिन सुबह वो लोग ब्रेकफास्ट करते हैं, उनके जानवरों को खिलाते हैं, उनके बुलक्स को खिलाते हैं वो सब, और उसके बाद वो इस तरह से सक्सेसफुली जाते हैं अपने डेस्टिनेशन पे। सब उनकी जो बिक्री रहती है, जो मर्चेंडाइज और जो भी सामान उनके पास रहता है उसको बेचते हैं,
वहां से प्रॉफिट कमाते हैं और वापस उनका जर्नी सक्सेसफुली कंप्लीट करते हैं, वापस आके अपने फैमिली के साथ वो लोग सेफली अपने फैमिली को दे रीच बैक टू देयर फैमिलीज, और जो भी उन्होंने प्रॉफिट कमाया, जो भी उन्होंने कमाया उनके ट्रैवल से, वो उसके प्रॉफिट्स अपने फैमिली के साथ एंजॉय करते हैं। सो पता चलता है कि सेकेंड मर्चेंट का एक हैप्पी एंडिंग था, उसने जिस तरह से डिसीजंस लिए उस तरह से ही डिडंट हैव टू फेस टू मेनी मिस हैपनिंग्स ड्यूरिंग हिज जर्नी, और उसने सक्सेसफुली अपनी जर्नी कंप्लीट की। तो द मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग देन जो जातक से हमको पता चलती है इज मॉरल ऑफ द स्टोरी। दिस इज वॉट वी वॉन्ट टू लर्न फ्रॉम जातक स्टोरीज। तो क्या है इस स्टोरी का मॉरल? One must always be wise enough not to be fooled by tricky talk and false appearances. तो ये स्टोरी हमें बताती है कि हमें विजडम डेवलप करना है, हमें वाइज रहना है, हमें चीजों को एनालाइज करना है। जो भी हमारे सामने आया वो कुछ भी हो सकता है, तो हमें उल्लू नहीं बनना है। जो भी हमारे सामने आए हमें अपना प्रॉपर तर्क यूज करना है, और कोई कुछ भी किसी के बहकावे में नहीं आना है। हमारा प्रॉपर तर्क यूज करके वाइजली सोचना है, और किसी के दिखावे पे या किसी के आउटर डिस्गाइज पे नहीं जाना है। जस्ट बिकॉज वो डीमंस ह्यूमन फॉर्म में आए और ह्यूमंस लग रहे थे, मतलब वो ह्यूमंस नहीं थे, तो वो उनका फॉल्स अपियरेंस था, वो एक भेस बदल के आए थे। तो हमें ऐसे फॉल्स अपियरेंसेस पे भी नहीं जाना चाहिए, हमें अपना वाइजली हमें सोचना चाहिए और प्रॉपरली एनालाइज करके हमें जो सही लगता है वैसा करना चाहिए। तो हमें विजडम डेवलप करना चाहिए। सो दैट्स व्हाट वी गेट टू नो फ्रॉम दिस स्टोरी। बिफोर वी क्लोज अप विद दिस जातक, देयर इज something more that I'll be telling you from the word document. So, coming back to Pali, क्योंकि हमारी जो जातक है वो two line की verse है basically, जिसमें हमको पता चलता है कि Pali में moral क्या था, यानी Pali में उन्होंने कैसा लिखा है। तो यहाँ पे वो कहते हैं अपर्णकं थानमेके द्वितीयं आहु ततिका एतदैयाय मेधावी तं गणहे यदापर्णकंति। तो इसका मीनिंग क्या है? हमने देखा है कि अपर्णक मीन्स ट्रू या फॉल्टलेस, जिसमें खोट नहीं है, जो सच है। तो थान एके, थान इज प्लेस एंड एके इज वन, तो ट्रुथ इज प्लेस्ड अल्टीमेट, यानी सबसे ऊपर सच को प्लेस किया है, और क्योंकि वो सबसे ऊपर है तो उस पे कोई क्वेश्चन नहीं कर सकता, है ना। सेकेंड ये वाला पार्ट है द्वितीयंग अहु ततिका। सेकेंड इज टॉकिंग स्किलफुली विथ लॉजिक, यानी इवन मोर देन टॉकिंग स्किलफुली विथ लॉजिक, हमें ट्रुथ को इम्पोर्टेंस देना है, क्योंकि जो ट्रुथ था वो इट्स मोर देन टॉकिंग स्किलफुली। वन हु नोज दिस, यानी ये one who knows this is wise, he beholds the truth as true, ganhe is dharna, तो he beholds the truth as true। तो यहाँ पे हमको पता चलता है जातक के एंड में, जातक अट्टकथा में पता चलता है कि जो फर्स्ट फूल यंग मर्चेंट था जातक लाइफ का, वो एक्चुअली प्रेजेंट लाइफ का
क्योंकि ये स्टोरी गौतम बुद्धा के टाइम पे गौतम बुद्धा ने बताई है, तो प्रेजेंट लाइफ का ये देवदत्त था बेसिकली पास्ट लाइफ में, और जितने भी लोग उसके साथ थे, जो 500 लोगों का कारवा था फर्स्ट फूल यंग मर्चेंट के साथ में, फर्स्ट मर्चेंट के साथ में, वो प्रेजेंट लाइफ के देवदत्त फॉलोअर्स थे. जो सेकेंड वाइज यंग मर्चेंट था, हु वॉज द बोधिसत्ता, बिकॉज उसने वाइजली सोचा, वो गौतम बुद्धा थे. और जितने भी लोग, जो पूरा कारवा था बोधिसत्ता के साथ में 500 कार्ड्स का, वो फॉलोअर्स ऑफ गौतम बुद्धा थे प्रेजेंट लाइफ. तो विद दिस वी कंक्लूड आवर फर्स्ट जातक, और लेट्स जो भी हमारे डिस्कशन से जो भी मेरिट्स हम सब ने गैदर किए हैं, एक्रू किए हैं, कमाए हैं, उसको हम शेयर करेंगे बाय सेइंग दिस गाथा. तो हम बेसिकली इसे कहते हैं पुण्यानुमोदन. तो वी आर शेयरिंग द मेरिट्स वी एक्वायर्ड बाय टुडेज डिस्कशन ऑफ द फर्स्ट चैप्टर ऑफ जातक. ओके, सो एवरीवन प्लीज join your hands and let us recite this. I will be saying it. आप इसे पढ़ सकते हैं. So imina puya kamena mame bal samagamo satang samagamo hontu yav nibbana pattiya. Sadhu sadhu sadhu. Iska sadhu sadhu sadhu. इसका अर्थ बेसिकली हम ये कहना चाहते हैं यहाँ पे कि जो भी हम लोगों ने आज मेरिट्स जो एक्वायर किए हैं, बाय दीज मेरिट्स by these merits may I never follow the foolish. यानी बाल बाल को यहाँ foolish बोला है, तो may I never follow the foolish but only the wise. सतंग यानी wise. May I be with only the wise people. To the time I attain final Nibbana. So here's ending. So with Punyanumodan, here we would end today's discussion. Thank you. Sadhu, sadhu, sadhu. Sadhu, sadhu, sadhu. Sadhu, sadhu.